हे पहा, तिसऱ्या प्रकरणातलं वर्तुळ या प्रकरणातलं खूप महत्वाचं प्रमेय आहे, आंतरलिखित कोनाचे प्रमेय, इन्स्क्राइब अँगल थेरम. ओके, हे प्रमेय काय आहे की वर्तुळामध्ये, म्हणून आपण एक वर्तुळ काढला, कुठलेही प्रमेय सोडत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आकृती खूप महत्वाची आहे. तुम्ही आकृतीच काढली नाही आणि प्रमेय पूर्ण सोडवलं, पक्ष लिहिलं, साध्य लिहिलं, सिद्धांत लिहिलं, आकृतीच सोडवली नाही, तर तुमचं उत्तर चुक असं देऊ शकतात. ओके, तर वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोणाचे माप, म्हणजे आंतरलिखित केलेला कोण हा जो बीएसी जो आहे तो आंतरलिखित कोण, या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचा. आता बीएससीने कोणाला आंतरखंडित केलंय, बीडीसीला आंतरखंडित केलंय, या कंसाचे माप, या कंसाच्या मापाच्या निम्मास्त हा जो कोण आहे ए, त्या ए कोणाचं माप या बीडीसीचा निम्मास्त हे आपल्याला सिद्ध करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट पक्ष आपण लिहिणार, त्याला इंग्लिश मध्ये गिवन म्हणतो. पक्षात काय लिहिणार की आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय की ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये, आपण लिहू ओ केंद्र असलेल्या वर्तुळात असलेल्या वर्तुळामध्ये, या वर्तुळात जर आपण पाहिलं तर कंस बीएससी ने कोण बीएससी ला आंतर लिखित केलेला आहे, किंवा कोण बी ए सी याला ला कंस किंवा माप कंस बीएससी ने आंतर लिखित, आंतर लिखित केले आहे. ओके, आणि हा जो कोण बीएससी जो आहे त्याने बीडीसी ला आंतरखंडित केले. आंतरखंडित म्हणजे काय, हा जो कंस आहे जसा या कोणाचं माप वाढणार तसे कंसाचं माप वाढत जाणार, कोण कमी 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 झाला की त्या कंसाचं माप कमी होत जाणार. ओके, म्हणजे या कोणाने हा बीडीसी जो आहे त्याला आंतरखंडित केलेला आहे, तसेच कोण बीएससीने माप कंस बीडीसी, इथे लिहू खाली कंस माप कंस बीडीसी, बीडीसी ला अंतर खंडित केले आहे, अंतर खंडित केले आहे. आता साध्य काय करायचंय, पक्ष झालं, आता साध्य टू प्रूफ साध्य करायचंय की अंतर लिखित केलेल्या कोणाचे माप, म्हणजे हा जो बीएससी आहे, कोण बीएससी जो आहे बीएससी त्याचं माप कोणाच्या निम्मास्त, तर त्या बीएससी चं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मास्त, म्हणजे हा जो कंस बीडीसी जो आहे त्याच्या निम्मास्त बरोबर 1/2 × माप कंस बीडीसी. ओके, यानंतर रचना एक करणं गरजेचं आहे. आपण काय करू, एक रचना करू की हा जो आहे ना किरण ए ओ असा वाढवू पुढपर्यंत. ओके, हा वाढवायचा आपल्याला आणि इथं नाव दिलं ई बरोबर. त्याचप्रमाणे ओ सी जो आहे त्याला आपण जोडून टाकायचा, ओ सी जोडला, त्या ओ सी प्रमाणे आपण ओ बी ला पण जोडू शकतो. ओके, तर ही आपण काय करू, रचना करू. ओके, इथं लिहायचं किरण ओ ए काढला तो कंस बी बी डी ई ला, बी डी सी ला ई मध्ये छेदतो, बिंदू ई मध्ये छेदतो. ओके, त्यानंतर ओ सी आणि ओ बी जोडला, ओ सी व ओ बी जोडला. तर अशा प्रकारे आकृती, पक्ष, साध्य, रचना हे खूप महत्वाचे भाग आहेत. एवढं जरी लिहिलं तरी आपल्याला एक दोन मार्क मिळू शकतात. बघा, पहिलं पक्ष पहिले आकृती काढली आणि लिहिलं ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कंस बीएससी जो आहे एवढा मोठा कंस आहे त्याने कोण बीएससी ला आंतरलिखित केलेला आहे, तसंच या कोणाने बीएससी ने कंस बीडीसी ला आंतरखंडित केलेला आहे आणि काय सिद्ध करायचंय, बीएससी या कोणाचे माप, बीएससी चा माप हा जो बीईसी जो कंस आहे त्या मात्याच्या मापाच्या
निम्म असतं हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे आपण साध्यात लिहिलं बीएससी बरोबर 1/2 बीईसी. ओके, आता रचना काय केली, किरण ओए काढला आणि तो कंसाला हा जो कंस आहे आपला बीडीसी त्याला ई मध्ये छेदतो आणि त्यानंतर ओबी आणि ओसी पण जोडला. हे झालं पक्ष साध्य आणि रचना. थोड्याच वेळात आपण सिद्धता पण बघूयात, जागा थोडीशी कमी आहे, सिद्धता आपण थोड्या वेळात बघू, तोपर्यंत एवढं लिहून घ्या. ठीक आहे, हे पहा सिद्धता कशी सोडवायची आपण ते पाहूयात. आता पक्ष साध्य रचना आपण पाहिली. सिद्धतेमध्ये आपल्याला काय करायचंय की सिद्ध करायचंय बीएससी हा जो बीएससी तो कोण आहे त्याचा माप कंस हा जो कंस आहे बीईसी या कंसाच्या मापाच्या निम्म असतं हे आपल्याला सिद्ध करायचं. मग सगळ्यात अगोदर आपण काय करू शकतो इथे की या त्रिकोणामध्ये आपण पाहूया हा जो त्रिकोण आहे ए ओ सी. ओके, त्रिकोण ए ओ सी मध्ये या त्रिकोणामध्ये आपल्याला काय पाहा ओए आणि ओसी दोन्ही सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात एकरूप असतात. म्हणजे ही आणि ही त्रिज्या एकरूप बाजू एकरूप आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की बाबा बाजू बाजू ए ओ एकरूप बाजू ओसी इथं लिहायचं एकाच वर्तुळाच्या बाबा त्रिज्या. ओके झालं. आता एका त्रिकोणाच्या एका वर्तुळाच्या त्रिज्या आता एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप आहेत तर त्या एकरूप बाजू समोरचे कोण कसे असतात एकरूप असतात. म्हणून हा जो कोण ए आहे आणि हा सी आहे ते दोन्ही सुद्धा एकरूप असतात. ए ओ समोरचा सी आणि ओ सी समोरचा ए दोन्ही कोण एकरूप. म्हणून आपण इथं पहिला पॉइंट घेऊयात कोण ओ ए सी. ओ ए सी बरोबर कोण ओ सी ए. ओ सी ए याला आपण म्हणू एक्स कारण काय एकरूप बाजू समोर कोण. ओके, एकरूप बाजू समोर कोण कसे असतात एकरूप असतात. आता आणखी एक मुद्दा आहे की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं प्रमेय नववीला आपण पाहिलेलं कुठल्याही त्रिकोणाचा बाह्य कोणाचे माप समजा हा जर एक्स असेल हा ए आहे हा बी आहे तर एक्स बरोबर ए अधिक बी दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय त्याला आपण म्हणतो रिमोट इंटेरियर अँगल थेरम. बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. तसंच हा जो आहे तो काय आहे या त्रिकोणाचा एओसी चा काय बाह्य कोण आहे म्हणजे याचं माप काय असणार आहे दूरस्थ अंतर कोणाच्या बेरजे इतकं हा ए आणि सी या दोघांच्या बेरजे इतकं असणार आहे. इथं लिहू शकतो की बाबा कोण सीओई सीओई हा त्रिकोण एओसी चा बाह्य कोण आहे. बाह्य कोण आहे म्हणून आपण लिहू शकतो दुसरा पॉइंट की बाबा कोण सी ओ ई बरोबर सी ओ ई याचा माप हा जो ए आणि सी बघा ना जसं इथं एक्सचा माप ए अधिक बी तसा हा बाहेर आहे त्याचा आतला जर हा कोण सोडला लगतचा कोण तर या दोन कोणांच्या बेरजे इतका माप असणार आहे ए अधिक सी. मग ए चं पूर्ण नाव काय बाबा आपण लिहू शकतो ओ ए सी आणि ओ सी ए किंवा आपण ए अधिक सी लिहू सध्या जागा कमी म्हणून तिथे लिहायचं दूरस्थ अंतरकोन प्रमेय. ओके, किंवा दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय लिहू शकतो. झालं. आता ए किती आहे बाबा एक्स आहे आणि सी पण किती एक्स ए आणि सी दोघांना आपण एक्स मानलो मग एक्स अधिक एक्स बरोबर किती एक्स झाले दोन एक्स झाले. आता या कोणाचं माप आपल्याला झालं दोन एक्स. आता या कंसाचं माप सीचं काय आलं दोन एक्स कारण केंद्रीय कोणाचं माप आणि त्याने अंतर खंडित केलेलं कंसाचं माप सेम असतं. म्हणून आपण तिसरा पॉइंट लिहिणार म्हणून माप कंस कुठला सीई बरोबर कोण सी ओ ई बरोबर किती दोन एक्स आला. सी ओ ईचं माप किती दोन एक्स आहे कारण द्यायचं दूरस्थ अंतर कोणाचे प्रमाण. दूरस्थ अंतर कोणाचे प्रमाण आहे केंद्रीय कोण केंद्रीय कोण. आता ज्याप्रमाणे याचं माप दोन एक्स दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं बीचं माप आपल्याला काहीतरी दाखवलं नाही बी या कोणाचं माप आपल्याला काढायचं. आता पहा तसं आता त्रिकोण ए ओ बी मध्ये जसं एओसी मध्ये केली प्रोसेस तसेच एओ बी मध्ये त्रिकोण
ए ओ बी मध्ये, या ए ओ बी मध्ये काय आता ओ ए एकरूप ओ बी, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओ ए बरोबर ओ बी, एकाच वर्तुळाच्या काय बाबा त्रिज्या आहे. चालत म्हणून आपल्याकडे जर त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप आहेत तर एकरूप बाजू समोरचे कोण जसे हे एक्स एक्स होते तसे आपण यांना काय म्हणणार वाय आणि वाय म्हणणार. म्हणून आपण म्हणणार चौथा पॉईंट की बाबा कोण ओ ए बी आणि ओ बी ए, कोण ओ ए बी बरोबर कोण ओ बी ए बरोबर त्यांना वाय म्हणून, कारण एकरूप बाजू समोर येईल, एकरूप बाजू समोर येईल कोण हे नेहमी एकरूप असतो. आता ज्याप्रमाणे हा जो सी ओ ई कोणाचा बाह्य कोण होता ए ओ सी चा, त्याचप्रमाणे बी ओ ई जो कोणाचा बाह्य कोण झाला कोण बी ओ ई हा त्रिकोण बी ओ ए चा किंवा ए ओ बी चा बाह्य कोण आहे, बाह्य कोण आहे. म्हणून आपल्याकडे असणार एक पाचवा पॉईंट की कोण बी ओ ई चा माप, बी ओ ई हा जो बाहेरचा कोण आहे याचा माप काय असणार आहे ए अधिक बी असणार, बरोबर दुरुस्त अंतर कोणाच्या गरजेचं, कोण ए अधिक कोण बी इतर याचं दुरस्त अंतर कोण प्रमेय. ओके यानंतर ए किती आहे वाय आणि बी पण किती वाय, वाय अधिक वाय उत्तर काय येणार दोन वाय. ओके हा झाला आपला दोन वाय. मग हा जो कंस आहे बी किती आला दोन वाय आला, कारण या कंसाचं माप आणि कोणाचं माप सारखं असतं केंद्रीय कोण. म्हणून आपण सहावा पॉईंट देणार देणार की बाबा कंस माप कंस माप कंस बी बरोबर माप कोण बी बी ओ ए बरोबर बी ओ ए किती दोन वाय म्हणून इथे लिहिलं आपण दोन वाय. इथं कंसामध्ये लिहा केंद्रीय कोणाचं माप जागा कमी म्हणून इथे रेषा झालं. आता हा दोन वाय आणि हा दोन वाय झाले. आता आपल्याला काय करायचंय की बी ई सी बी डी सी बघा कंस माप कंस बी डी सी याचा जर विचार केला बीडीसी चं लिहायला लागलो मी माप तर काय आहे बीई अधिक ई सी बरोबर माप कंस बीई अधिक माप कंस ई सी कंस बीई अधिक कंस ई सी. आता बीई किती आहे दोन वाय आणि ई सी किती दोन वाय, दोन वाय अधिक दोन वाय दोन कॉमन काढले बरं ना, दोन दोन कॉमन आहे माप सॉरी दोन वाय अधिक दोन वाय दोन वाय अधिक दोन एक्स ठीक आहे दोन वाय अधिक दोन एक्स हा जो बीई आहे तो दोन वाय आहे आणि ई सी जो आहे तो दोन एक्स आहे. आता दोन कॉमन काढले वाय अधिक एक्स काय राहिला मध्ये वाय अधिक एक्स म्हणजेच दोन कंसात वाय अधिक एक्स. आता दोन गुणिले वाय अधिक एक्स म्हणजे काय झालं वाय अधिक एक्स म्हणजे कुठला कोण झाला ए, वाय अधिक एक्स म्हणजे बी ए सी, वाय अधिक एक्स म्हणजे कोण बी ए सी आहे. ओके कारण इथे या आकृतीवर आकृती आणखी एक मुद्दा असा आहे आपल्याला बी एस सीचा जो दोन आहे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले झाला म्हणून आपल्याला काय माप कंस